पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. भारतातील लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या दीर्घ आयुष्यासाठी भाजपा चित्रपट कामगार आघाडीतर्फे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस वैभव शास्त्री जोशी गुरुजी व सौ मनीषा वैभव जोशी यांनी भारतीय जनता पार्टी कल्याण शहर माजी आमदार नरेंद्र पवार व समाजसेविका हेमा पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई दामोदर मोदी यांची दीर्घायु करताना दिनांक 15 जानेवारी रोजी शनिप्रदोष व मकर संक्रमक पुण्यकाळात राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी महाराज सज्जनगड यांची मंगल व दिव्य पादुकांचे पंचोपचार पूजन व महाआरती कार्यक्रम आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम माजी आमदार नरेंद्र पवार HHM संपर्क कार्यालय विनायक स्मृती पटेल मार्ट समोर कसारा घाट येथे करण्यात आले. तपस्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी श्री वैभव शास्त्री जोशी गुरुजी व मनीषा जोशी यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, हिमांशु पवार, हेमा पवार, प्रिया शर्मा, निखिल चौहान, रवी गुप्ता, भावना मनराजा, नीता देसले, किशोर खैरनार, अर्जुन म्हात्रे, संजय कारभारी, कदम मॅडम, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. खरोखर हा आनंदाचा सोहळा आहे आणि आपल्या ऐतिहासिक नगरीमध्ये समर्थ रामदास स्वामींच्या ज्या पादुकाचं पूजन झालं आणि खास करून पवारसाहेबांच्या ऑफिसमध्ये झालं हे खरोखर मनापासून सद्गुरूंना एक निवेदन करेन का आमच्या ताईंच्या ज्या मनाच्या इच्छा आहेत त्या पूर्ण हो समर्थ चरणी. बैठकीबद्दल म्हणजे माझ्या स्वतःच घरी बैठक आहे आणि एक वाल्याचा वाल्मिकी कसा होतो ते समर्थ रामदास स्वामींच्या निरोपणातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे कित्येक लोक आहेत. म्हणजे माझा एक उदाहरण सांगतो का सर्व गोष्टी करून आज 20 वर्ष मला बैठकीला झाले. 20 वर्षात पूर्वी प्रेमनाथ म्हात्रे कसा होता हे लोकांनी सांगितलं तर कोणीही सांगेल तुम्हाला, पण आत्ता किती चेंजिंग झालं आहे हे फक्त समर्थांचं निरोपण आणि समर्थांचं उपासना या मार्गातून हा बदल झालेला आहे. मी सर्व कल्याणकरांना हे सांगेन का आपण परमार्थ कुठलाही करावा पण तो मनापासून करायला पाहिजे. कुठलाही स्वार्थ न करता देव द्यायलाच आलेला आहे, समर्थ द्यायलाच आलेला आहे, पण आपली मागण्याची भूमिका तशी पाहिजे. कारण समर्थ कुठलाही प्रसंग असू दे ते सहज आपल्याला त्या प्रसंगामधून काढतात हे मला पूर्ण अनुभव आहे. आणि कल्याणकरांना पण, कारण कित्येक बैठका कल्याणमध्ये चालू आहेत, त्या बैठकाच्या माध्यमातून सर्व नागरिक व्यसनमुक्त झालेले आहेत, उत्तमाचा संसार चालू आहे कित्येक लोकांचा. तर हे फक्त समर्थांच्या बैठकीतून समर्थांच्या शौर्यातून आणि त्यांच्या निरोपातूनच हा पूर्ण चांगला प्रसंग चालू आहे. मी खरोखर आज या कल्याण पावन भूमीमध्ये समर्थांच्या ज्या पादुका आलेल्या आहेत आम्ही खरोखर कल्याणकर भाग्यवान आहे म्हणून मनापासून मी ह्या पादुकांचं स्वागत करतो एक कल्याणकर म्हणून. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पूर्ण वैराग्य जाते कवी वाल्मिका सारी खामान यांचा नमस्कार. माझा सद्गुरु रामदास जय जय रघुवीर. आज मोठा अतिशय आनंदाचा दिवस की आज आपले आमदार साहेब नरेंद्र पवार यांच्या ऑफिसमध्ये समर्थांच्या पादुकांचं आगमन झालं आणि याच्यापेक्षा आनंदाचा क्षण कुठला असू दिलो. आणि अशा या समर्थांच्या पादुका आज कल्याण शहरातून बदलापूर या क्षेत्रात प्रस्थान करतात.
समर्थन कल्याण हे गाव अतिशय आवडतं, कारण समर्थांचे पट्टशिष्य कल्याण स्वामी हे अतिशय समर्थांचे अतिशय जवळचे होते आणि समर्थांच्या पर्यंत सतत त्यांचा प्रवास होता। आणि त्याच कारणाने मला असं वाटतं की कल्याण आणि शहर, कल्याण स्वामी आणि कल्याण यांचं अतिशय जवळचं नातं आहे असं मला एकंदरीत यातून सांगावंस वाटतं। समर्थांचा विचारांचा प्रसार करण्यासाठीच त्या समर्थांच्या पादुका आपण गावोगावी नेत असतो। समर्थांचे विचार जे आहेत ते तळागाळापर्यंत पोहोचावेत आणि त्या माध्यमातून समर्थांच्या विचारांचं चिंतन व्हावं आणि लोक सुखी व्हावेत हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे। आणि लोकसंग्रह समर्थाने जो केलेला आहे हाच विचार घेऊन समर्थ रामदास स्वामी संस्थान हे कार्यरत राहिलेलं आहे। आणि अशा प्रकारे दासनवमी उत्सवाच्या अगोदर 2 महिने हा कार्यकाल पादुकांचा प्रचार दौरा हा आयोजित केला जातो। आता एका गावामध्ये आपण आल्यानंतर साधारणपणे 3 वर्षांनी आम्ही पुढच्या गावामध्ये जात असतो। आता कल्याण शहर आपण घेतल्यानंतर आता 3 वर्षांनी आम्ही परत इथे येत असतो। तर अशा प्रकारे आदिवासी क्षेत्रापर्यंत सुद्धा हा समर्थांच्या पादुकांचा प्रचार दौरा आपण त्या ठिकाणी कार्यरत करत असतो। आणि अशा प्रकारे या समर्थांच्या विचारांचं प्रसार करणं हे एकमेव उद्दिष्ट हे रामदास स्वामी संस्थांचं आहे आणि त्या माध्यमातून हा प्रचार दौरा आपण सर्वजण अनुभवत आहोत। समर्थांच्या गडावरती जे अन्नदान चालतं ते वर्षभर विनामूल्य अन्नदान आहे, विनामूल्य पाठशाळा चालते। आणि जय जय रघुवीर समर्थ। आज कल्याण नगरी आणि खास करून नरेंद्र पवारांचं हे जे नवीन ऑफिस आता आम्ही सुरू केलेलं आहे, अजून उद्घाटन सुद्धा केलं नाही, पण या ऑफिसमध्ये आज साक्षात समर्थांच्या पादुका आल्या आहेत आणि हा खूप चांगला दैवी संकेत मी मानते। आणि उद्घाटनापूर्वी समर्थांचे चरण आमच्या ऑफिसला लागले इतक्या याच्या इतकं मोठं भाग्य काय ते असेल आमच्यासाठी। हे सगळ्यात मोठं उद्घाटन आहे, स्वामींनीच आमचं उद्घाटन केलंय असं मी समजते। आणि त्यांचे आशीर्वाद आणि त्यांनी जी शिकवण दिली आहे त्यानुसारच काम करत आलो आहोत आणि इथून पुढेही काम करत राहू। तेच आम्हाला सद्बुद्धी देतात आणि तेच आमच्याकडनं सगळी जी पण आपण कामं करतो कल्याण शहरात, MLA माजी आमदार असले तरी आज काम इतकं सुरू आहे, लोक त्यांचं अजूनही नाव काढतात, तर असंच त्यांच्या हातून कार्य घडत राहो। आणि स्वामींचा आता आशीर्वाद सद्गुरूंचा आता आज मला मिळालाच आहे आणि त्यांच्याच शिकवणीनुसार आम्ही इथून पुढे काम करत राहू आणि आमच्याकडनं होईल तेवढी सेवा सद्गुरूंची आम्ही नेहमीच करू अशी मी इथे प्रार्थना करते सद्गुरूंकडे की आम्हाला नेहमी अशीच आमच्याकडनं सेवा करून घ्या कल्याणकरवासियांची आणि कल्याणकरांना या करोनाच्या याच्यातनं लवकर सुटका मिळू दे अशी मी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते। आणि माझे 2 शब्द संपवते, जय जय रघुवीर। या होत्या इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात 9320420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी, तोपर्यंत धन्यवाद।